नमस्कार, संचित टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांचा मुलगा आज कशातच कमी नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये अव्वल असतो। क्षेत्र कोणतंही असो, शेतकऱ्यांचं पोर मात्र सर्वात पुढे असतं। तर अशीच यशोगाथा आज आम्ही घेऊन आलेलो आहोत। लातूर जिल्ह्यातील सुल्लाळी तालुका जळकोट या गावच्या शेतकऱ्यांचा मुलगा कपिल होणराव याने मराठीतील अनेक मालिकांमधून चमकदार कामगिरी करत ग्रामीण भागातून एक शेतकऱ्याचा मुलगा चांगला कलाकार घडू शकतो हे दाखवून दिले आहे। सुल्लाळी येथील शेतकरी भारत होणराव यांचा कपिल हा मुलगा आहे। त्यांची आई गृहिणी आहे। कपिलने इंजिनियर किंवा डॉक्टर बनावे असे स्वप्न आई वडिलांचे होते, पण त्याला कलाकार व्हायचे होते। त्यांनी 8वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण लालबहादूर शास्त्री उदगीर येथे घेतले। त्यानंतर 11वी व 12वीचे शिक्षण परिमल महाविद्यालयात झाले। त्यानंतर तो मुंबई सिनेमामध्ये काम करण्यासाठी वयाच्या 17व्या वर्षी गेला होता। अभिनय आणि सिनेमा या दोन्ही गोष्टींचा कपिलला कसलेही ज्ञान नव्हते, तरीही मुंबईमध्ये आल्यानंतर हळूहळू अभिनयाचे धडे वेगवेगळ्या प्रायोगिक नाटकांमध्ये काम करत घेतले। नाटकातला अभिनय शिकण्यासाठी अनेक वेगवेगळ्या मुंबईच्या नाट्यसंस्थांमधून काम केले। कपिलने यामध्ये काही वेळा चांगले अनुभव तर काही वेळा वाईट अनुभव देखील घेतले आहेत। गेल्या 10 वर्षांमध्ये जवळपास 15 ते 20 नाटकांमधून कपिल याने काम केले आहे। आत्तापर्यंत 3 चित्रपट झाले, त्यात कर्मचक्र नावाचा चित्रपट फेब्रुवारी 2019 प्रदर्शित झाला आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये विविध मराठी मालिकांमधून छोटे मोठे भूमिका त्यांनी केल्या आहेत। स्टार प्रवाहावर लक्ष, प्रेमा तुझा रंग कसला, ललित 205 या मालिकांमधून काम करून आपला अभिनय सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे। कलर्स मराठीवर गणपती बाप्पा मोर्या, जय वो अशा मालिकांमधून छोटे मोठे भूमिका केला आहे। वर्ष 2015 मला मुख्य नायक म्हणून पहिली मराठी मालिका मिळाली। मालिकेचे नाव होते मर्म बंधातली ठेव। ही मालिका आठवड्यातून 2 दिवस 4:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर दाखवली जायची। त्यात काम करताना खूप काही शिकता आले असे कपिल याने सांगितले। त्यानंतर हिंदी नाटकामधून तो काम करत राहिला। त्यांनी आत्तापर्यंत 1000 ऑडिशन आणि लुक टेस्ट दिले आहेत। कपिलला टाळेबंदीनंतर काम मिळेल का नाही याचा विश्वास नव्हता। गावाकडे आल्यानंतर आता मुंबईला जायचं की शेती करायचा असा विचार त्याच्या मनात येत होता। दरम्यान अचानक कपिलला एके दिवशी कोठारे विजन या महेश कोठारे यांच्या प्रोडक्शन हाऊसमधून फोन आला। आम्ही एक मालिका करतोय, त्यासाठी तुझी ऑडिशन पाठव। कपिलने लगेचच मोबाईलवर शूट करून ऑडिशन पाठवली। दुसऱ्याच दिवशी लगेच त्यांचा फोन आला की तुझी या मालिकेसाठी निवड झाली आहे, तू लगेच मुंबईसाठी निघ। आणि कपिल लातूर ते मुंबई पास काढून घेतला। मुंबईमध्ये 7 दिवस क्वारंटाईन राहिला। त्यानंतर कपिलची रितसर लुक टेस्ट झाली आणि 10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कपिलला सर्वात मोठी भूमिका मिळाली। सध्या कपिल सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या मोठ्या मुलाची भूमिका करत आहेत। मालिकेमध्ये कपिलचे नाव मल्हार शिर्के पाटील असे आहे। त्याने आपल्या यशाचे सर्व श्रेय मालिकेचे दिग्दर्शक चंद्रकांत कनसे, निर्माता महेश कोठारे व आदिनाथ कोठारे यांना दिले आहे। अशी आहे शेतकऱ्याच्या मुलाची ही यशोगाथा।